नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिन मध्ये स्वागत। सुरुवात महत्त्वाच्या बातमीने। गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याचा प्रयत्न कोल्हापुरात बघायला मिळतोय। कोल्हापूरच्या जयसेमपूर शहरातली ही घटना आहे। बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब निकामी केलाय। दोन दिवसांपासून साहित्य पोत्यात होतं। कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळलाय। आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। संदीप, आताच मुंबईमध्ये अशा एका घटनेनं मोठं वादंग निर्माण झालेलं असतानाच आणि त्यातनं मोठे खुलासे समोर आलेले असताना कोल्हापुरात हा काय प्रकार समोर येतोय? एक तर पोलिसांसाठी देखील एक धक्कादायक सुवर्ण घटना म्हणावी लागेल। कोल्हापूर सांगली रस्त्यावर जयसिंगपूर शहरामध्ये डॉक्टर सतीश पाटील यांचं पायोस हॉस्पिटल आहे आणि हेच हॉस्पिटल गावठी बॉम्बनं उधळून लावण्याचा जो कट होता तो कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावलेला आहे असं म्हणता येईल। गेल्या दोन दिवसांपासून त्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये म्हणजे समोरचा जो पोर्च असतो त्या भागात कुंपणाला लागून एक बॅग पडून होती आणि त्या बॅगेमध्ये काय आहे कुणालाही माहित नव्हतं। कर्मचाऱ्यांनी देखील त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। मात्र आज काही वेळापूर्वी तिथला एक कर्मचारी आहे त्या हॉस्पिटलचा, त्याला त्या पोत्याजवळ टिकटिक असा आवाज ऐकू आला आणि तो एका टायमरचा आवाज होता। म्हणून त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर त्या पोत्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या, म्हणजे गावठी बॉम्ब पूर्णपणे तो तयार करण्यात आला होता। तात्काळ जयसिंगपूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर कोल्हापूरमधून बॉम्ब निकामी पथक जे असतं ते पथक जयसिंगपूरला रवाना झालं आणि त्यानंतर त्यांनी तिथं सगळ्या जे बॉम्ब होते, दोन बॉम्ब होते असं प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे, ते दोन्ही बॉम्ब निकामी करण्यात आले। आणि ही घटना ज्यावेळा संपूर्ण जयसिंगपूरमध्ये समजली त्यावेळा लोकांची बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। मात्र ती गर्दी बाजूला सावरत पोलिसांनी दोन्ही बॉम्ब रिकामी केले आणि हॉस्पिटल प्रशासनाकडे आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि याबाबत अधिक तपास देखील सुरू असल्याचं कोल्हापूर पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। सुवर्ण, नक्की संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। गावठी बॉम्बनं हॉस्पिटल उडवण्याचा प्रयत्न झालेला होता मात्र तो पोलिसांनी उधळून लावलेला आहे। जयसिंगपूर कोल्हापूर सांगली रस्त्यावर जयसिंगपूर म्हणून शहर आहे, तिथे हे हॉस्पिटल आहे, पाईल्सचं हॉस्पिटल आहे, जिथे बॉम्बशोधक पथकानं तपास केला आणि वेळीच हा सगळा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। दोन दिवसांपासून साहित्य पोत्यात होतं, कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। पण एका हॉस्पिटलमध्ये पोत्यात गावठी बॉम्ब सापडतो ही अत्यंत गंभीर बाब आहे। स्थानिक राजकारणाचा हा प्रकार आहे, सूड उगवण्याचा प्रकार आहे का अजून काही याचा पोलीस तपास करतीलच, पण कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मोठी घटना घडण्याआधी हे पोतं पोलिसांच्या हातात आलं, बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब निकामी केलेला आहे। आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेतच। संदीप, खरं तर असे प्रकार आपल्याला बघायला मिळतायत महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या शहरात। नागपूरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे। कोल्हापूरमधलं गुन्हेगारी संदर्भातलं वातावरण कसं आहे? पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यशस्वी आहेत असं बघायला मिळतंय का? कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रामुख्यानं या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष होतं। नक्कीच सुवर्णा, ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल। एक तर सध्या निर्बंध अनेक ठिकाणी लागलेले आहेत आणि एखादं हॉस्पिटल गावठी बॉम्बनं उडवून लावण्याचा कट जयसिंगपूर सारख्या शहरात घडतोय म्हणजे खूपच धक्कादायक म्हणावं लागेल। कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांच्या दरम्यान जयसिंगपूर शहर आहे, मोठी व्यापारपेठ म्हणून जयसिंगपूरला ओळखलं जातं आणि त्याच जयसिंगपूरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। एक तर जे पाटील डॉक्टर आहेत ज्यांचं हॉस्पिटल उडवून लावण्याचा हा कट होता, त्यांचं कुणासोबत शत्रुत्व होतं का किंवा कुठल्या हेतूनं तिथं तो गावठी बॉम्ब जो आहे तो तयार करून तिथं ठेवण्यात आला होता याची आता चौकशी सखोल कोल्हापूर पोलीस घेत आहेत। मात्र अजूनपर्यंत तरी तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही, पण नावाजलेलं हॉस्पिटल आहे, ते अनेक रुग्णांवर त्या हॉस्पिटलमध्ये उपचार देखील सुरू असतात आणि मुंबईतलं हाय प्रोफाईल एरियातलं जिलेटिनच्या कांड्यांच्या गाडीचं जे प्रकरण आहे त्यानंतर तसंच प्रकरण हे जयसिंगपूरमध्ये शहरामध्ये घडलं आहे असं म्हणता येईल आणि त्याचा अधिक तपास पोलिसांकडून अजूनही सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद संदीप माहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्यासोबत आहेतच। आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांनाही बातमी सांगूया। कोल्हापूरच्या जयसिंगपूर या शहरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। गावठी बॉम्बनं हे हॉस्पिटल उडवून देण्याचा प्रयत्न झालेला आहे, कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली म्हणून मोठा अनर्थ टळला आहे। संदीप, मी पुन्हा तुझ्याकडे येईन।
मुळात हे दोन म्हणजे हे किती कर्मचारी होते ज्यांच्या नजरेस हे पोतं पडलं? हॉस्पिटल किती मजली आहे? त्या हॉस्पिटलमध्ये हे पोतं कुठे सापडलं? आणि मग त्यांनी पोलिसांना कळवलं का? काय नेमकी घटना घडलेली समोर येते? एक तर या हॉस्पिटलचं नाव सुवर्णा जे आहे ते पायूस हॉस्पिटल आहे. डॉक्टर सतीश पाटील यांचं ते हॉस्पिटल आहे जयसिंगपूरमध्ये. आणि या हॉस्पिटलच्या कुंपणाजवळ एक प्लास्टिकचं एक पिशवी म्हणजे पोतं आपण ज्याला म्हणतो ते बेवारस स्थितीमध्ये पडून होतं. गेल्या 2 दिवसांपासून ते पडून होतं. पण हॉस्पिटल म्हटल्यानंतर रुग्णांचं सामान असतं किंवा इतर साहित्य असतं म्हणून त्याकडे कुणीही लक्ष दिलं नव्हतं, दुर्लक्ष केलं होतं. मात्र आज सकाळी ज्यावेळेला साफसफाईचं काम सुरू होतं त्यावेळेला त्याच हॉस्पिटलमधला एक कर्मचारी भरत पाटील त्याचं नाव आहे तो कर्मचारी ज्यावेळेला त्या पोत्याजवळ गेला त्यानंतर त्याला त्या तिथं वातावरण शांत असल्यामुळे एकतर टायमरचा आवाज टिकटिक त्याच्या कानावर पडले आणि त्यानंतर त्यानं जवळ जाऊन ते पोतं उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला थेट तिथं 2 गावठी बॉम्ब तयार केलेले आणि तिथं जिलेटिनच्या इतर कांड्या देखील आपण दृश्यांमध्ये जे प्रेक्षकांना दाखवतो ते सगळं. पण म्हणजे पोतं तिथं ठेवलंय हे सीसीटीव्ही मध्ये दिसू शकेल का? सीसीटीव्ही आहे का हॉस्पिटलमध्ये? याबाबत अजून सीसीटीव्ही आहे की नाही किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या पोलिसांकडून सुवर्ण अजूनही स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. मात्र ज्यावेळेला हे पोचं सापडलं त्यानंतर तात्काळ जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी प्राथमिक ज्यावेळा पाहणी केली त्यानंतर जिलेटिन आणि गावठी बॉम्ब असल्याचं समजल्यानंतर साहजिकच जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे कोल्हापूरमध्ये बॉम्ब निकामी पथक असतं, शोध पथक आणि निकामी पथक, त्या पथकाला पाचारण करण्यात आलं आणि तात्काळ जयसिंगपूरमध्ये ती गेल्यानंतर ते दोन्ही गावठी बॉम्ब जे आहेत ते निकामी करण्यात यश मिळालेलं आहे. नक्की संदीप, आभार माहिती दिल्याबद्दल. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतो आहोत. पुढची बातमी मनसुख प्रकरणी सगळ्यात मोठी बातमी समोर येते. स्फोटकाच्या गाडीबाबत मनसुखची हत्या. एटीएसचा ठाणे कोर्टात अहवाल सादर झालेला आहे. 2 आरोपींना 30 मार्च पर्यंत कोठडी मिळालेली आहे. स्फोटकांनी घडलेल्या गाडी संबंधीच मनसुखची हत्या झाली. एटीएसने हे नमूद केलंय. कोठडी जो अहवाल या सगळ्या प्रकरणासंदर्भात एटीएसनं ठाणे कोर्टात सादर केला त्यात त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अजित, काय सांगशील या घडीची सगळ्यात मोठी बातमी? पूर्ण एटीएसनं त्यांच्या कोठडी अहवालामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेवटचा मुद्दा आहे. यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कारमायकल रोडवर जी गाडी सापडली होती त्या गाडीचा आणि मनसुख मिश्रल हिरण यांचा संबंध आहे आणि या सगळ्या प्रकरणातून त्यांची हत्या करण्यात आली आहे का या सगळ्या गोष्टीचा आम्हाला तपास करायचा आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे असं स्पष्टपणे त्यांच्या रिमांड अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की जी कारमायकल रोडवरती स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती त्या संदर्भातील महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त अशा काही आणखीन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनसुख हिरण याला माहीत पडल्या होत्या आणि त्या अनुषंगे त्या गोष्टी जर कुठे बाहेर पडल्या मोठा भूकंप झाला असता अशा पद्धतीची या सर्व गोष्टी होत्या आणि ते जे आहे ते मनसुख हिरण याला माहीत पडलं त्याला माहीत पडलं होतं आणि त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असावी असं एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे गाडी त्या ठिकाणी ठेवली त्याच्या मागचा उद्देश काय होता त्याचबरोबरीनं मनसुख हिरण याला असं काय माहीत पडलं होतं की ज्या गोष्टीमुळे त्याची हत्या करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या रिमांड कॉपीमध्ये 2 जे 9 पॉईंट नमूद केलेले आहेत त्यामधला महत्वाचा पॉईंट आपण सांगितला. आणखीन काही महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे मनसुख मिशाल हिरण याचा मोबाईल जप्त करणं या संपूर्ण ही हत्या करताना 8 मोबाईल वापरण्यात आले होते आणि 8 मोबाईलमधले 8 जे सिम कार्ड आहेत ते वोडाफोन कंपनीचे गुजरात येथील सिम कार्ड आहेत. त्याच पद्धतीनं मनसुखचं पाकिट त्याचं पैशाचं पाकिट असेल, पुष्कराज खडा असलेली अंगठी असेल, गळ्यातील चेन असेल, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल किंवा त्याच्या अंगावरती इतर काही वस्तू होत्या त्या असतील अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांना रिकव्हर करणं बाकी आहे. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे पाहिजे आरोपी म्हणून सचिन वाझे याचं नाव स्पष्टपणे रिमांड अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे एटीएसच्या या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हत्येच्या गुन्ह्यांमध्ये सचिन वाझे याला पहिल्यांदा आरोपी दाखवण्यात आलेला आहे. मुख्य आरोपी दाखवण्यात आलेला आहे. नक्कीच फार ही मोठी बातमी आहे. एकतर मनसुख हिरेन याची हत्या झाली, ती हत्या त्याला काही गोष्टी कळल्या होत्या त्याच्यामुळे जाणीवपूर्वक केली गेली आणि या सगळ्यामध्ये जो अहवाल एटीएसनं सादर केलाय त्यात मुख्य आरोपी दाखवला गेलाय सचिन वाझे. याला धन्यवाद तूर्तास अजित ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिन मध्ये बातमी आहे नागपूर मधून। नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि 28 व्हेंटिलेटर्स एका पाठोपाठ एक बंद पडली। कोविड वॉर्डातली आयसीयू मधली ही घटना आहे। तात्काळ कोरोना रुग्णांना बाजूच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलंय। काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली पण काही वेळासाठी मात्र नक्कीच गोंधळ उडाला होता, तणावाचं वातावरण होतं। इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये नागपूरचा हा प्रकार घडलेला आहे। साधारणपणे 20 हून अधिक व्हेंटिलेटर्स एका पाठोपाठ एक बंद पडले। कोविड वॉर्डात आयसीयू मध्ये ही घटना घडली। विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पर्यटन स्थळ चिखलदरा आणि लवादा इथं भर दुपारी हलका पाऊस पडला आणि काही ठिकाणी तर तुफान गारांचा पाऊस पडला। विदर्भात हवामान खात्यानं गारपिटीचा अंदाज वर्तवला होताच तो मेळघाटात खरा ठरला। अचानकपणे चिखलदऱ्यामध्ये हलका पाऊस झाला, त्यानंतर तुफान गारांचा पाऊस झाला। गारांचा खच इतका पडला होता त्यामुळे काही वेळातच रस्त्यावर झाडावर गाराच गारा झाल्या आणि काश्मीर सारखं चित्र चिखलदऱ्यात बघायला मिळालं, मेळघाटात बघायला मिळालं। सध्या कोरोनामुळे मेळघाटात पर्यटकांची गर्दी कमी आहे पण आज या ठिकाणी झालेला गारांचा पाऊस इथल्या मोजक्या पर्यटकांकरता नक्कीच पर्वणी ठरला। या सगळ्या घडामोडींसह आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।